शहर में बढ़ते कोरोना संक्रमण को देखते हुए शहर की हालत बहुत ही गंभीर बनी हुई है। आए दिन शहर में कोरोना से मरने वालों का आंकड़ा 40 से भी अधिक रहता है। हर रोज शहर में 3000 से अधिक कोरोना पॉजिटिव मरीज सामने आ रहे हैं। लेकिन ऐसे में उपराजधानी की ओर सरकार के किसी भी मंत्री या लोक प्रतिनिधि का ध्यान नहीं। शहर के पालक मंत्री तमिलनाडु में प्रचार में व्यस्त है। सरकार में दो मंत्री मुख्य पदों पर उपराजधानी से है, लेकिन शहर और नागपुर जिले की ओर ध्यान देने के लिए सरकार के मंत्रियों को वक्त ही नहीं। ऐसी कड़ी टिप्पणी पत्र परिषद के दौरान पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले द्वारा सरकार पर की गई। राज्य के उपराजधानी में कोरोना का कहर इस तरह है कि इलाज ना होने से मरीजों की मौत हो रही है। शहर के मेडिकल अस्पताल की परिस्थिति इतनी भयावह है कि 77 सी वार्ड में एक ही बेड पर कोविड पॉजिटिव और कोविड निगेटिव मरीज है, जो की मेडिकल का कोरोना हॉटस्पॉट बन गया है। प्रशासन को पता था कि कोरोना की दूसरी लहर आने वाली है, लेकिन प्रशासन द्वारा किसी भी प्रकार की व्यवस्था या योजना कोरोना से निपटने के लिए नहीं की गई। सरकार ने उपराजधानी की कोरोना स्थिति को नजरअंदाज किया है, लेकिन सरकार के मंत्री जो है प्रचार प्रसार और अपने ही कामों में व्यस्त है। जिस तरह शहर में कोरोना का कहर बढ़ रहा है, हर रोज मरने वालों का आंकड़ा 45 से 47 है। इसके लिए महाविकास आघाड़ी की सरकार जिम्मेदार है, ऐसा बावनकुळे द्वारा कहा गया है। मृत्यूचं तांडव झालेला आहे। काल मेडिकल मध्ये बेड नसल्यामुळे 4 रुग्ण दगावले। मेडिकल 67 सी मध्ये गेलो आपण आंतर रुग्ण विभागात, एकाच बेडवर दोन रुग्ण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे। काही रुग्णांना त्याचे व्हेंटिलेटर लावला आहे। डॉक्टर आणि नर्स सुद्धा पीपीई किट मध्ये नाही आहे, माझ्याकडे व्हिडिओज आहे। आणि वार्ड नंबर 67 सी हे त्या ठिकाणी कोरोनाचं सेंटर झालेलं आहे। म्हणजे आता तुम्ही कॅज्युअल्टीमध्ये गेले तर कोरोना घेऊनच परत येणार, कुठल्या आजाराकरता गेले तर। मंत्री गायब आहे। एक महिन्यापासून प्रशासनाला चाहूल होती की दुसरी लाट येत आहे। एक महिन्यापासून कोविड सेंटर उघडले नाही, व्यवस्था उभ्या केल्या नाही। आत्ता जेव्हा अंगावर आलं तेव्हा आमदार निवास उघडू, मंगल कार्यालय उघडू, हे उघडू। मागच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव असताना प्रशासनाने कोणतीही भूमिका महिन्याभरात घेतली नाही। त्यांना अनुभव होता असं होणार आहे, मल्टिपल होणार आहे हे त्यांना माहीत होतं। आणि यांना कंट्रोल करणारे 24 तास 305 त्या ठिकाणी पूर्ण वेळ, 24 तास पूर्ण वेळ, ज्या मंत्र्यांची जबाबदारी आहे नागपुरात येऊन ठाण मांडणे, एका गोष्टीचं मॉनिटरिंग करणे, काही मंत्री आपले पद वाचवण्यात व्यस्त आहे, काही मंत्री पक्षाच्या मीटिंगला व्यस्त आहेत, काही मंत्री त्या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत, उपराजधानीमध्ये मीटिंग घेण्याकरता मुख्यमंत्र्याला वेळ नाही आहे, डेप्युटी सीएमला फक्त पुण्याकरता वेळ आहे, आरोग्यमंत्र्याला जालना पाहत आहे त्याच्यावर जायचं नाही आहे। आणि त्यामुळं उपराजधानी हे एक दुर्लक्षित स्पॉट झालेला आहे। आणि जे मृत्यूचं तांडव आज नागपूरमध्ये आहे याला जबाबदार उद्या जर रस्त्यावर लोक मरतील तर आपण अंदाज माझा चुकीचा राहू नये, रस्त्यावर लोक पडतील आणि मरतील। आणि याला जबाबदार महाविकास आघाडीचं सरकार आहे। मी राजकारण करण्याकरता बोलत नाही आहे। एखादा पालकमंत्री, एखादा मंत्री ज्याला नागपूरची जर खऱ्या अर्थाने चिंता असेल, आजही बिघडलं नाही आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून 12-12 तास बसून मेडिकलमध्ये काय चालू आहे, मेओमध्ये काय चालू आहे, डागामध्ये काय चालू आहे, क्वारंटाईन सेंटरमध्ये काय चालू आहे, ऑक्सिजन आलं का नाही, ऑक्सिजन गेलं की नाही, पोहोचलं की नाही, तुम्ही कलेक्टरच्या भरोशावर जिल्हा सोडताय, एनएमसी कमिशनरच्या भरोशावर जिल्हा सोडताय, डिव्हिजनल कमिशनरच्या भरोशावर विदर्भ सोडताय। प्रशासकीय बाबीसोबत तुम्हाला सरकारचा सपोर्ट द्यावा लागेल, पैसे उपलब्ध करावं लागेल। प्रशासनाकडे पैसे त्या ठिकाणी नसेल, एखाद्या वेळी पैसे उपलब्ध करून द्यावे लागतात।
वॉर रूम उघडावे लागतात। आज हेल्पलाइन नंबर दिला तो नंबरच बंद आहे। आणि त्यामुळे उद्या नागपूर करता जी परिस्थिती निर्माण झाली होणार आहे याला जबाबदार संपूर्ण महाराष्ट्र सरकार आहे। आने वाले दिनों में और परिस्थिति ना बिगड़े इसके लिए सरकार ने उचित उपाय योजना करना चाहिए। सरकार और प्रशासन ने मिलकर योजना बनाना जरूरी है। सरकार वो मंत्री है जिन्हें शहर की ओर ध्यान देने को वक्त ही नहीं है। सरकार में शहर से दो दो मंत्री है लेकिन दोनों ही शहर से नदारद है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।